का मी कुठेही बोलत असताना माझे विचार माझी मतं फार स्पष्ट असतात. मी जे मला बोलायचं नसतं ते मी स्पष्ट सांगतो. मी ह्याच्याबद्दल बोलणार नाही आणि जे मला बोलायचं असतं आणि जे मला माहिती असतं ते मी स्पष्टपणे लोकांच्या समोर ठेवतो. कधी मला तर आज माहिती पण नव्हतं की ते अशा पद्धतीचा पुढं काही कार्यक्रम घेणार आहेत संपादक संजय राव. परंतु त्यांनी अचानक सांगितलं. बऱ्याचदा मी बघतो काही जण मुलाखत कुणाची घ्यायची म्हटलं तर प्रश्न पाठवा, कुठले प्रश्न मला विचारणार आहेत ते सांगा, मग त्याच्यातून ते काही म्हणजे ठरवून केल्यासारखी ती मुलाखत होते. त्यांनी मला प्रश्न विचारले, मला जे माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटलं जे खरं होतं किंवा मला माझं मन मला जे सांगत होतं ते सांगायचा मी प्रयत्न केला. वारंवार नाही, मी तसं नाही, दोन तीन वेळेला कानावर आल्यानंतर त्यांना सांगण्याचं काम केलेलं होतं. त्यांनी पण त्यांना बोलवलेलं होतं, त्यांची पण चर्चा झालेली होती. पवारसाहेबांनी पण त्यांना सांगितलेलं होतं, जयंत पाटलांनी पण सांगितलेलं होतं, ते त्यांच्या परीनं काम करत होते. परंतु दुर्दैवाने त्याच्यात यश आलं नाही म्हणा किंवा त्यांना असं कधी वाटलं नाही की इतकी टोकाची भूमिका आपले सवंगडी आपले सहकारी घेतील असं कदाचित त्यांना वाटलं असावं. आता हे खरं तर अशा प्रकारचं ज्यावेळेस निकाल लागतात अपयश आलं तर दिलदारपणे सांगितलं पाहिजे की आम्हाला अपयश आलं आहे, आमच्या कुठं चुका झाल्या ते आम्ही दुरुस्त करू आणि पुढं जाऊ. परंतु ही जागाच नव्हती, मग जागा नव्हती तर मग तिथं तुमच्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभा कशा घेतल्या, तुमचे सगळे कार्यकर्ते तिथं कामाला कसे होते, कसं बोलण्यात अर्थ नाही. दिलदारपणे मान्य करा ना की वा आम्ही त्याच्याबद्दलचं चिंतन करू आणि चिंतन करून काय कुठं कमी पडलं ते शोधू आणि दुरुस्त करून पुढच्या वेळेस पुढं जाऊ असं बोललं पाहिजे. काय झालं तिथं तर बघा त्यांना दोन नंबरची मतं 4-1 हजार मिळालीत असं कानावर येतं आणि ते दोन नंबरचा आकडा टाकल्यामुळे ते बाद झालं. आता ह्याच्यातून आपल्या म्हणजे ज्या त्या राजकीय पक्षाच्या लोकांनी मतदारांच्या मनामध्ये ही भावना वाढीला का लागली ह्याचा विचार केला पाहिजे. उलट महाविकास आघाडीनं पण आता इतकं व्यवस्थितपणे ही आघाडी टिकवण्याच्या करता मजबूत करण्याच्या करता त्याला कुठंही अडचण येणार नाही ही खबरदारी वरिष्ठांनी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि ही खबरदारी घेत असताना पत्रकार मित्रांनो ह्यावेळेसच्या पदवीधर आणि शिक्षक ह्या मतदारसंघातल्या मतदारांनी हा कौल दिलेला आहे. हा उच्च शिक्षित वर्ग आहे, हा सगळ्यात शिकला सवरलेला वर्ग आहे आणि शिक्षक तर भावी पिढी घडवण्याचं काम करत असतात. त्यामुळं तिथं त्यांनी हा विचार का केला ह्याचं पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण हे सर्वांच्याकडनं झालं पाहिजे. त्याबद्दल ज्यावेळेस आम्ही एकत्र बसू आम्हाला पहिल्यांदा त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करावी लागेल. मागे मी उद्धव ठाकरे साहेबांशी मी जयंत पाटील सुनील तटकरे आणि एकनाथ खडसे आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्या पुढं जाऊन बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही जसं सकारात्मक भूमिका घेऊन पुढं जायचं आमच्या मनात आहे तसं समोरच्यांनी पण वरिष्ठांनी आमच्या वरिष्ठांच्या बद्दल वेगळी वक्तव्य न करता चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे किंवा जे काही बोलायचं असेल तर ते चार भिंतीमध्ये बोललं पाहिजे असं माझं मत आहे. दादा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, या आंदोलनाच्या संदर्भात गोपीचंद पडळकर असतील, अभिमन्यू पवार असतील, कॅबिनेटच्या दिवशी ते आले, श्रेय घेण्याचा सगळा प्रयत्न केला, आज परत एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करतायत. मी तुम्हाला सांगू का, काही लोक राजकारणात काम करत असताना
जाहिरातबाजी काही त्याला नौटंकी असा पण शब्द तुम्ही वापरू शकता असलं करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक काही जण तिथं जातात, बरोबर त्याच दिवशी कॅबिनेट असते, त्याच दिवशी फोन लावल्या लावल्या फोन लागतो आणि लगेच संभाषण होतं आणि लगेच तिकडनं प्रतिसाद दिला जातो की आम्ही ते काम करू. वास्तविक मी आपल्याला सांगतो, ह्या ज्या काही संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, हे विनंती करू शकतात, हे त्यांच्यावर प्रेशर करू शकत नाही, नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, आम्ही पण कधीकधी कुणाला फोन करतो तर आमचा सकाळी लावलेला फोन संध्याकाळी लागतो, ते सांगतात नाही कामात आहेत, बिझी आहेत. त्यांच्या तिकडचे ऑपरेटर किंवा त्यांचे OSD किंवा त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी सांगतात कामातनं मोकळे झाल्यावर त्यांना तुमचा निरोप दिला जाईल आणि तुम्हाला फोन केला जाईल. आम्हाला तर कधी केला आहे फोन आणि लगेच तिकडनं उचललं आहे असा तरी मला तरी अनुभव आला. ते तुम्हाला माहिती का, सेटची परीक्षा असते ना, सेटची परीक्षा, ती सेटची परीक्षा वेगळी आणि हे सेट केलेलं वेगळं. दादा, हे ह्या संदर्भात आंदोलन झालं होतं, तेव्हा DCM पण पुण्यात होते, विद्यार्थ्यांनी त्यांना फोन पण केले होते, उचलले नाही, भेटले नाही, काँग्रेसने आंदोलन केलं. जाऊ दे, आता जे झालंय त्याच्यात कशाला त्याच्यात वेळ घालून तुम्ही. आज परत आंदोलन सुरू आहे. काय, जोपर्यंत आंदोलनकर्त्यांना त्यांना न्याय मिळत नाही असं वाटतंय तोपर्यंत ते आंदोलन करत राहणार. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्या आंदोलनामध्ये तथ्य आहे तर राज्यकर्त्यांनी लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. आता काही आंदोलनं कशी असतात, सरकार कुणाचं आहे ते बघून आंदोलन केले जातात. आता त्या आंदोलन करणाऱ्यांच्या प्रमुखांच्या विचाराचं सरकार आलं तर आता तिथं आंदोलन होताना दिसत नाही. ST आंदोलन एकदम थांबलेलं. कधी 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 प्रभाग रचना जी आता महापालिका अजिबात नाही, अजिबात नाही. पिंपरी चिंचवड मध्ये पाठीमागच्या काळामध्ये राज्यकर्ते ते असताना त्यांनी 2017 साली माझा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा जो पराभव झाला त्यामध्ये प्रभाग रचना करत असताना थोडंसं वेगळ्या पद्धतीनं कुठली मतं काढायची, कुठली मतं घालायची, असं कुठली मतं आपल्या विचाराची, कुठली मतं तिकडच्या विचाराची, असं करून त्यावेळेस प्रभाग रचना केली आणि त्याचा फटका मला दोन्ही ठिकाणी आमच्या पक्षाला बसला. तशा पद्धतीनं आत्ता प्रभाग रचना करत असताना मी गमतीनं म्हणलो, मी कधी मी राज्यकर्ता म्हणून 92 पासून फक्त मधी 95 ते 99 आम्ही सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळेस मुंडे साहेब, मनोहर जोशी आणि राणेसाहेब सरकारमध्ये होते आणि मधी 2014 ते 2019 ह्या 5 वर्षात आम्ही सरकारमध्ये नव्हतो. पण मी केव्हाही, मला कुणी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा हे असं करायचं आहे तसं करायचं, मी त्यांना म्हणायचो की आपलं स्वतःचं काम जर उजवं असेल तर प्रभाग रचना नॅचरल बॉर्डर लक्षामध्ये घेऊन ते करत असतात, तो त्यांचा अधिकार, त्यांचा म्हणजे निवडणूक आयोगाचा किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांचा, तर त्याच्यात आपण ढवळाढवळ करू नये. आपल्या पण डोळ्याला ती रचना योग्य पद्धतीची वाटली पाहिजे. मी असं म्हणालो, आता सत्यजित इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता, आता सत्यजित निवडून आल्यानंतर सत्यजितला सगळेच जण म्हणजे काँग्रेस काँग्रेसकडे बोलवण्याचा प्रयत्न करणार आणि विरोधी दुसरा पक्ष त्यांच्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करणार. उद्याच्याला सत्यजितनी आता त्याला पूर्ण पुढं स्वतःचं राजकीय भवितव्य आहे, त्याला बरेच वर्ष राज्याच्या राजकारणात काम करायचं आहे. त्याच्यामुळं सत्यजितनं ह्या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं
माझं मत आहे सत्यजितनं ऐकावं ना ऐकावं तो त्याचा अधिकार आहे, परंतु त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत असल्यामुळं आणि तोही काँग्रेसचा एका महत्त्वाच्या सेलचा प्रमुख म्हणून अनेक वर्ष त्यांनी तरुणांना एकत्र करण्याचं काम केलेलं असल्यामुळं ह्यामधल्या एक दीड महिन्याच्या काळामध्ये काय झालं ह्याकरता जास्त त्यांनी मनाला लावून घेऊ नये आणि त्यांनी काँग्रेसच्या बरोबर जावं, बाळासाहेब थोरात आणि त्यांचे वडील डॉक्टर तांबे ते घरातलेच आहेत ते सांगतील ते त्यांनी त्या ठिकाणी ऐकावं, कारण वडीलधाऱ्यांचं आपण ऐकत असतो आणि ह्याच्या उपर काय करायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे, पण त्या मतदारसंघामध्ये त्यांना एवढी प्रचंड मतं मिळत असताना महाविकास आघाडीतल्या इतरांनी पण त्याला मदत केलेली दिसते आणि त्याच्यात त्याला निवडून येण्याच्या करता त्याचं स्वतःचं एकंदरीत निवडणुकीच्या टॅक्टिक्स आणि त्याचबरोबर काही महाविकास आघाडीतल्या लोकांनी किंवा मतदारांनी त्याला दिलेली साथ त्यामुळंच एवढं दैनिक प्रमाणे वास्तविक त्या संदर्भामध्ये EWSच्या मुलांच्यावर तो अन्याय आहे म्हणून ताबडतोब आत्ताच्या राज्यकर्त्यांनी सरकारनी मीटिंग बोलवावी आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल असतील, विधी व न्याय विभाग असेल, चांगले प्रख्यात वकील असतील, यांचा सगळ्यांचा सल्ला घेऊन त्या मुलांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा. कसब्याच्या संदर्भामध्ये मी आज सकाळीच जयंत पाटलांशी फोनवर दूरध्वनीद्वारे संभाषण केलं आणि त्यामध्ये जयंतराव मला म्हणाले की आज सुभाष देसाई, नाना पटोले, जयंत पाटील असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र बसणार आहे आणि त्याच्यातून या दोन जागांच्या बद्दलचा निर्णय ते घेणार आहे. मी त्यांना सांगितलं की मी त्या मीटिंगला येऊ शकत नाही कारण माझे आज पुण्यामध्ये बरेच कार्यक्रम आहेत, बरेच कामं आहेत. तुम्ही व्यवस्थितपणे त्या त्या जागा कुणी लढल्या पाहिजे ह्याबद्दलचा निर्णय घ्या आणि इलेक्टिव्ह मेरिट कुठल्याकडं जास्त दिसते त्यांना उमेदवारी द्या. शेवटी मतदार राजा हा प्रमुख आहे. मतदार राजाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करू, आत्ताचे सत्ताधारी ते त्यांच्या परीनं करतील. जनतेने का कुणाला कौल द्यायचा मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. त्यांनी फॉर्म घेतला, फॉर्म भरला का? मी उद्याच्या जाऊन फॉर्म आणतो. म्हणजे काय भरला का? उद्याच्याला कदाचित कदाचित आमच्यातल्या इच्छुकांना असं वाटलं असेल की बाबा आधीच सगळी तयारी करावी, एकदम नाव जाहीर झाल्यावर धावपळ व्हायला नको म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी केला असेल. जुने पेन्शन या विधान परिषदेत खूप नाराजी. तुम्हाला एक माहिती का, हे 2005 सालापासून चालत आलेलं आहे. आत्ता कुठलं साल आहे? 2023. आत्तापर्यंत किती निवडणुका झाल्या? तुम्ही काय करता? तुम्ही लोकांनी दिलेला कौल हा ह्या कारणाकरता दिला असं करून तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करता, हे अजिबात मान्य नाही. आज पदवीधर आणि शिक्षक हे आत्ताच्या झालेल्या महागाईवर, होत असलेल्या बेरोजगारी बेकारीवर हे अतिशय नाराज आहेत आणि म्हणून त्यांनी ती नाराजी मतपेटीद्वारे व्यक्त केली. पेन्शनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? अहो, मी ते भाषणात सांगितलं ना, तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये काय काय मी बोलतो ते ऐकत नाही का? मी औरंगाबादला बोलत असताना ह्याबद्दलचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे.
मी नांदेडला बोलत असताना त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. शेवटी काम करत असताना ज्यांचा जो हक्क असतो, अधिकार असतो, तो अधिकार लोकशाहीमध्ये त्याचा त्याला दिला पाहिजे असं माझं मत आहे. पण 52 जे बारामती जिंकण्याचे गप्पा मारतात त्यांच्याच मतदारसंघात पराभूत होतात. त्यांनी आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं, थोडस शांतपणे विचार करावा आणि मग आता इथून पुढे स्टेटमेंट करावी एवढं. कोणी राऊतांनी हा त्यांचा दोघांचा अंतर्गत प्रश्न. तुम्हाला तिसरा ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त, मी त्याच्यात आलो की तीन तिघाड काम बिघाड होईल. ते दोघांचं चाललं, दोघांचं चाललं. जितेंद्र आव्हाडांचं सिरियस आहे, त्यांनी मला पैसे देऊन नगरसेवक राष्ट्रवादीचे फोडले जातात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. हे कोटी कोटी रुपये दिले जातात मला हे बाबा त्यांनी आरोप केलेला आहे. मला काही माहिती नाही. मी जितेंद्राला विचारील, बाबा असा आरोप केला त्याच्यामध्ये तुझ्याकडे काही पुरावा वगैरे आहे का असं मी विचारलं. नाही, त्यांनी अटकेची भीती व्यक्त केली स्वतःच. ते सांगितलेलंच होतं ना त्याच्याबद्दल. दुसऱ्यांदा त्यांना नोटीस आली त्यावेळेस मी जयंत पाटील साहेब आम्ही सगळे तिथं भेटायला गेलेलोच होतो. त्यावेळेस आम्ही सांगितलं की बाबा या पद्धत राजकीय सूडबुद्धीनं आम्ही पण राज्यकर्ते असताना तसं वागू नये. आणि आत्ताचे पण राज्यकर्ते, कुणी राज्यकर्ते असताना कुणाच्याच बाबतीमध्ये राजकीय सूडबुद्धीनं वागू नये असं माझं स्पष्ट मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.